गणेशोत्सवाच्या निमित्त आपण आहोत नेहा राजपाल हिच्या घरी आणि आपल्यासोबत एक काहीतरी वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे हे पोस्टर. इफ यू नो द कॉन्सेप्ट ऑफ मिनिमल पोस्टर, हे त्यातलं एक पोस्टर आहे आणि हे नेहाचं अपकमिंग प्रोडक्शन आहे. ट्विन्स एकाच मुलाच्या प्रेमात पडत आहेत अशी ही कथा आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्त तिने हे मिनिमल पोस्टर आणि चित्रपटामागची कॉन्सेप्ट आज रिव्हील केली आहे. आपल्यासोबत आहेत ह्या ट्विन्सला रिप्रेझेंट करण्यासाठी ह्या दोन गोड मुली आणि अर्थात नेहा. वेल, वेगळी युनिक कॉन्सेप्ट आहे मिनिमल पोस्टर, जे अजून मेनस्ट्रीम झालेलं नाही आहे पण होत आहे. तर ही एक कॉन्सेप्ट आणि एक वेगळा थोडा अर्बन टच जो टीनेज लाईफमध्ये असतो तो घेऊन तू प्रोडक्शनमध्ये एंट्री करतेस आणि गणेशोत्सवाचा चांगला मुहूर्त आहे. काय सांगशील, कसं वाटतं आहे? श्वेतांबरा, माझ्यासाठी एक गायिका म्हणून एक सीमित वे ऑफ एक्सप्रेशन राहून जातं, त्यामुळे मला असं वाटलं की आता थोडं मोठं काहीतरी करायला हवं. एक युनिक वे, सगळ्यात मोठा एक्सप्रेशन ऑफ आर्ट काय असू शकतं, दॅट कॅन बी अ फिल्म, यु नो, नथिंग बिगर दॅन दॅट. त्यामुळे आफ्टर मन हे बावरे वॉज पॉप्युलर अमंग्स्ट यूथ, सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली की ह्या व्हिडिओचा चित्रपट कधी येतो आहे. दॅट क्लिक्ड मी की नाही, आता आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे. अँड नेहा राजपाल प्रोडक्शन्सची फिल्म लॉन्च करण्याचं ठरलं आणि बेस्ट वे आजवर प्रॉबब्ली मराठीत झालं नाही आहे की कॉन्सेप्ट रिव्हील करून एका मिनिमल पोस्टरद्वारे, म्हणजे कमीत कमी गोष्टींद्वारे कसं ते कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचेल अशी योजना आखली आणि ती गणेशोत्सवातच लॉन्च करायची असं ठरलं. आणि आय एम विथ दीज लवली ट्विन्स, आय एम मीटिंग लॉट ऑफ ट्विन्स. एक 6 वर्षाच्या ट्विन्स आलेल्या पहिल्या दिवशी, आज ह्या ट्विन्स आल्या आहेत. दे आर सो स्वीट अँड दे आर सो आयडेंटिकल. दे आयडेंटिफाईड विथ द कॉन्सेप्ट सो वेल की फुल ए टू झेड त्यांनी स्टोरीचा ग्राफ मला सांगितला. दॅट वॉज अमेझिंग. त्यामुळे आय एम हॅप्पी, बाप्पाचा आशीर्वाद असं राहो. आणि क्लोनिंग इन 2015 आहे. बऱ्याच लोकांना क्लोनिंग काय आहे हा शब्द कळत नाही, पण आय गेस ज्या टार्गेट ऑडियन्सला आम्ही हा पोस्टर लॉन्च केला आहे, म्हणजे द यूथ, जो कॉलेज गोईंग यूथ आहे मेनली, त्यांना डेफिनेटली कळलं की क्लोनिंग काय असतं. इट इज डुप्लिकेटिंग इन 2015. सो दॅट्स द वे इट इज. तू बऱ्याच ट्विन्सना भेटते. इट विल बी अ लाईक R&D तुझ्या चित्रपटासाठी. तर तुम्ही R&D म्हणून काय काय मदत केली आतापर्यंत? आम्ही ॲक्च्युली खरे आमच्या आयुष्यात जे काही अनुभव आले छानच ऑफकोर्स ते सगळे शेअर केले नेहाताई बरोबर. आणि ऑफकोर्स खूप छान अनुभव होता हा. त्यांनी मला काय ना लहान लहान गोष्टी अशा सांगितल्या. तुमचा तो किस्सा सांगा ना, कुठला तो किस्सा होता, तू फ्रायम्सवाला किस्सा. जनरली अनु आणि मी एकमेकींना सोडून म्हणजे काहीच कुठलीच गोष्ट करत नाही, खात नाही, काहीच नाही. पण असं एकदा झालं की तिला काही कारणानं ती लग्नाला येऊ शकली नाही आणि मी आई आणि बाबा आम्ही तिघंच गेलो होतो. तेव्हा म्हणजे मला तिला सोडून खायची अजिबात सवय नाही आणि आवडत त्याहून नाही. पण तेव्हा म्हणजे फर्स्ट टाईम असं होतं की मी तिला सोडून कुठेतरी जाते वगैरे. आणि त्या लग्नात आम्हा दोघींना अतिशय आवडणारी गोष्ट होती ती म्हणजे फ्रॅम्स. दोघींनाही प्रचंड आवडतात. तर ते मला खायचं का नाही पहिल्यांदा कळलं नाही, कारण हिला सोडून खाणार कसं. पण मग शेवटी लहान होतं तेव्हा खावायचे वाटले, मग मी ते थोडेसे खाल्ले आणि आईच्या न कळत थोडेसे त्या एका टिश्यू पेपरमध्ये रॅप करून तिच्यासाठी घेऊन आले. कारण म्हणजे आई म्हणली की घरी करू शकते मी अगं, पण ते जे होते ना ते मला तिच्यासोबत शेअर करायचे होते. मी तिच्याशिवाय तेही नाही खाऊ शकत. वेल, चित्रपट येतोय, टायटल अजून फ्रीज व्हायचं आहे आणि आता सध्या तू कॉन्सेप्ट रिव्हील केली आहे, खूप अँटिसिपेटेड स्टोरी असणार आहे. तर स्क्रीन प्ले लिहिणं तुझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. तर एक अशी सिच्युएशन आहे तुम्हा तिघांसाठी की खरंच तुम्ही ट्विन्स आहात आणि तुम्हाला सगळं सेम गोष्टी तुम्हाला आवडत आहेत, तर अशा वेळेस जर मुलगा सेमच आवडला तर काय? इनफॅक्ट असंच झालं. म्हणजे मला तू प्रश्न विचारला ना, मी इमॅजिनच नाही करू शकत ही सिच्युएशन. पण मी पण हाच प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांचं उत्तर सांगा तुम्ही काय होतं. ॲक्च्युली ह्या गोष्टीचा विचार आम्ही केला नाही, पण येस, आम्हाला जर एका घरात 2000 भाऊ मिळाले
तर नक्की आवडेल, कारण राहू नाही शकत आम्ही एकमेकांना. आणि ना मी त्यांना, त्यांच्या आईला हा प्रश्न विचारला की अरे दोघांना एकच मुलगा आवडला, कारण त्यांना फ्रॉक ड्रेस सगळं सेम आवडतं त्यांना. तर असं झालं की आई म्हणायला नको बाबा अशी अशी सिच्युएशन यायला नको, पण इट्स सच अ फन ना. आणि मला खूप बेसिकली स्क्रीन प्लेमध्ये फार इम्पॉर्टंट पॉईंट्स मिळत आहेत R&D म्हणून, की काय काय नेमकं त्याच्यात यूज करता येईल, आणि जेवढं ते रिअल राहील ना तेवढं ते जास्त कनेक्ट होईल, आणि त्यात त्यात न्युएन्सेस त्या ट्विन्सच्या येणं गरजेचं आहे. त्यामुळे आय एम मीटिंग लॉट ऑफ ट्विन्स. खूप नवीन कॉन्सेप्ट आहे आणि तू नवीन इनिशिएटिव्ह घेतलाय, अँड यू आर व्हेरी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया अँड इंटरनेट, आणि त्यामुळे नेहाकडे जास्त लोक रिॲक्ट करतात डिरेक्ट टू नेहा. दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ इट. सो ऑल द बेस्ट फॉर द पोस्टर. आपण पुढे ज्या मूवी ऑन फ्लोअर जाईल त्या नक्कीच भेटू आणि नक्कीच कळेल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू श्वेतांबरा फॉर कमिंग. कॅमेरॉन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.